छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक घालून तुंगत गावासह परिसरातील दूध बंद ठेवून उत्पादकांनी बंदमध्ये सहभाग घेतला. ग्रामदैवत श्री तुंगेश्वरालाही अभिषेक घालून साकडे घालण्यात आले. हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलं. याबाबत अधिक माहिती स्वाभिमानी युवाचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिली आहे. दुधाला प्रति लिटर 25 रुपये दर व 5 रुपये अनुदान घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आज सर्व शेतकरी बांधवांना, दूध उत्पादक असणाऱ्या शेतकऱ्यांना, तसेच दूध संकलन करणाऱ्या डेअरीच्या चेअरमनला, दूध शीतकरण केंद्र असणाऱ्या चेअरमनला व सर्व दूध संघाच्या चेअरमनला, त्यांच्या सर्व मॅनेजिंग टीमला आम्ही स्वाभिमान शेतकरी संघटनेचा धन्यवाद देतो. येणाऱ्या काळामध्ये जर गायीच्या दुधाला दर नाही मिळाला तर दूध उत्पादक शेतकऱ्यावर दूध धंदा मोडीत काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आज गायीच्या दुधाला 17 रुपये 18 रुपयाचा दर मिळतो, पाण्याची बाटली 20 रुपयाच्या खाली मिळत नाही. 2 वर्षापूर्वी स्वाभिमान शेतकरी संघटनेनं आंदोलन करून 17 दर 25 रुपयावर नेला. पुढे दर तो 30-35 रुपयेपर्यंत गेला होता. 35 रुपयाचा जरी दर झाला तरी कुठल्याही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी 4 चाकी गाड्या घेतलेल्या नाही. त्या फक्त दर चांगला मिळाला तर शेतकऱ्याचं घर चांगलं चालतं, त्याचा बाकीच्या उत्पन्नाचा स्रोत दुसरा नसल्यामुळे आज शेतकऱ्यांना शेतमालाला भाव नाही. दुधावर त्याचं सगळं कुटुंब चालत असताना दूध व्यवसाय अडचणीत आल्यामुळे शेतकऱ्यांवर सुद्धा उपाशी मारायची वेळ आलेली आहे. आज काही शेतकरी गायी विकण्याचा प्रयत्न करतात परंतु गायीला सुद्धा दर मिळणं झालाय. त्यामुळं सरकारला आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करतोय, जर तुम्ही लवकरात लवकर, आज शासनाची एक मीटिंग होते त्या मीटिंगमध्येच अनुदानाचा निर्णय जाहीर करा, अन्यथा राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली संबंध महाराष्ट्रात आक्रमक असे दूध आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. यावेळी सरपंच आगतराव रणदिवे, औदुंबर गायकवाड, नवनाथ रणदिवे, विश्वनाथ गायकवाड, शिरीष रणदिवे, रामकृष्ण नागणे, आविराज रणदिवे, रमेश आद, गणेश रणदिवे, श्रीकांत आवताडे आदी जण उपस्थित होते.